प्रदेशाध्यक्ष पदाचं तुमची डिमांड तुम्ही जाहीरपणे सांगितली होती, काय झालं पुढे? काय वाईट काय वाटलं? नाही वाईट नाही, काही काही जण म्हणले होते मी मास लीडर नाही, मी मेट्रो लीडर नाही वगैरे वगैरे असं झालेलं होतं, तर कशाला काढायचं? आता झालं गेलं गंगेला. भुजबळ साहेबांचा अधिकार आहे, उद्याच्याला जर सगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन जायचं असेल तर वेगवेगळ्या घटकांना प्रतिनिधित्व का मिळू नये? भुजबळ साहेबांचं बरोबरच आहे. असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीकडे 10 मुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यात तुम्ही देखील मुख्यमंत्री आहात असं त्यांनी नाव म्हणलं. काय बिघडलं? चंद्रशेखर बावनकुळेंना वाईट वाटायचं काय कारण? दादा मागे तुम्हाला आठवत का, मागे ज्या वेळेस 2014 सरकार आलं तेव्हा पण मुख्यमंत्री, मी आता नाव सांगत नाही पण तेव्हा पण 5 ते 6 लोक मुख्यमंत्री पदाच्या करता दावेदार होते. काही काही जण म्हणले होते मी मास लीडर नाही, मी मेट्रो लीडर नाही वगैरे वगैरे असं झालेलं होतं, तर कशाला काढायचं? आता झालं गेलं गंगेला. दादा हेच बावनकुळे म्हणतात की विरोधक किती एकत्र आले, मी पाटण्याचं उदाहरण दिलं तरी 150 जागा येणार नाही विरोधक. त्यांना म्हणावं की मग एवढं तुम्हाला वाटतं तर कशाला बोलून दाखवता? बोलून कशाला दाखवता? शेवटी किती काही म्हटलं तरी मता विभागणी न होण्याच्या दृष्टिकोनातनं जर काही जण एकत्र आली तर परिणाम होतो हे जग जे आहे. मी परवा माझ्या भाषणामध्ये वर्धापन दिनाच्या सांगितलं की BRS आणि तुमचं वंचित हे दोघं एकत्र, मागच्या वेळेस वंचितच्या मुळे आमचे 40-50 सीट गेल्या होत्या, खासदारकीच्या सीट गेल्या होत्या. उगेच ताकाला जायचं गाडगेला पोहोचायचं, त्याला काय अर्थ? जे खरं ते सांगायला बाबा, प्रदेशाध्यक्ष पदाचं तुमची डिमांड तुम्ही जाहीरपणे सांगितली होती, काय झालं पुढे? काय वाईट काय वाटलं? नाही वाईट नाही, पुढे काय तुम्ही फॉलो घेतलं? फॉलो आम्ही सगळे व्यासपीठ होते, सगळे प्रमुख कार्यकर्ते होते, नेते होते, सगळ्यांच्या समोर ठेवलं. आता निर्णय पक्षाने घ्यायचा असतो. पण भुजबळ त्यात मध्ये म्हणतात की नाही ओबीसी का पाहिजे? का भुजबळ साहेबांनी बोलू नये? भुजबळ साहेबांचा अधिकार आहे, उद्याच्याला जर सगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन जायचं असेल तर वेगवेगळ्या घटकांना प्रतिनिधित्व का मिळू नये? भुजबळ साहेबांचं बरोबरच आहे. त्याच्या संदर्भात आम्ही बसू ना, प्रत्येकाला आपली आपली ठेव का, कुठल्याही पक्षामध्ये आपली मतं मांडण्याचा अधिकार डेमोक्रेसीमध्ये असला पाहिजे. शेवटी पक्ष जो ठरवेल ते अंतिम, परंतु पक्षाच्या पुढं तुम्ही ठेवायचंच नाही असं तरी कसं चालेल? भगीरथ पालकींनी BRS मध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला, त्यांना शुभेच्छा. दादा मुंबईमध्ये पावसामुळे पाऊस पडला आणि पहिल्या पावसात सांगितलं होतं की मुंबई तुंबणार नाही, परंतु पहिल्याच पावसात अरे आमची कामं चाललीत मुंबईत, हजारो कामं चाललेली असल्यामुळं तिथं कुठं उकरलं गेलंय काय काय झालंय त्याच्यामुळं ते तसं झालं. ते काम होऊ दे मग अजिबात मुंबई तुंबणार नाही. दादा तसं पाहिलं तर विरोधी पक्ष नेतेपद खूप ताकदीचं आहे, CM चे इक्विवलेंट, मग तुम्हाला ते का नकोय? मी अरे बाबा मी आज 32 वर्ष राज्यमंत्रीपद, आमदारकी, माझ्या बारामतीकरांच्यामुळे खासदारकी, तर कॅबिनेट मंत्रीपद, विरोधी पक्ष नेतेपद, उपमुख्यमंत्रीपद, आता एवढी सगळी 32 वर्ष पदं भूषवल्यानंतर संघटनेचं पण काम करायला जर मी इच्छा प्रदर्शित केली तर काय वाईट आहे? पण विरोधी पक्ष नेत्याच्या माध्यमातून तुम्ही राज्यभर रान पेटून इच्छा पूर्ण करू शकता असं कोण? अरे बाबा असं कोण म्हणतं की तुम्हाला पक्षाचं जे पद मिळेल त्याच्यातनं करता येत नाही? काम करायचं म्हटलं ना तर कुठेही करता येतं, परंतु संघटनेमध्ये आजपर्यंत एवढे भुजबळ साहेब, बबनराव पाचपुते, स्वर्गीय RR पाटील, अरुणबाई गुजराती, मधुकरराव पिचड, त्याच्या संदर्भातले सुनील तटकरे, जयंतराव पाटील, असे अनेक सगळे मान्यवर अध्यक्ष झालेत, संघटनेमध्ये पदं त्यांनी भूषवली वेगवेगळी. मी तर सांगितलं ना जे पद योग्य वाटतं ते पद मला ते, माझं काय म्हणणं तुमचं आहे. गुलाबराव पाटील म्हणतात की लोकांना गद्दार किंवा खोकी लोकांमध्ये चिड दिसते असं स्वतःच त्यांनी कबूल केलं. तर त्यांनी काय कबूल करावं? तर त्यांनी कबूल केलं म्हणजे मी काय करू? ते त्यांचं मत आहे, तुम्ही असलं तुम्हाला प्रश्न राहिले नाही ना, हे आमकं असं म्हणलं आता त्यांनी, तुमचं काय मत आहे? त्यांचं मत त्यांनी मांडावं, आमची मत आम्ही मांडू. धन्यवाद.